आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. आता पाहत आहोत शिवपुरोकाळ इतिहास. आणि शिवपुरोकाळ इतिहासामध्ये आजच्या भागात पाहणार आहोत शहाजी राजे मालोजीराजे भोसले यांचा इतिहास. छत्रपती शिवरायांच्या वडील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा इतिहास. कशाप्रकारे त्यांनी जगातला सर्वात पहिला गनिमी काव्याचा वापर मात्र युद्धात केला आणि मोगलांच्या 1,00,000 सैन्यबळाविरुद्ध 10,000 फौजनेशी कसं मोगलांना पाणी पाजलं आणि त्या युद्धामध्ये विजय मिळवला. पहा सविस्तर भाग. शहाजीराजे भोसले पराक्रम आणि युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन आणि स्वतंत्र कारभार या मूलभूत गुणकौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्व होतं. मालोजीराजे भोसले यांच्या पत्नी दीपाबाई उर्फ उमाबाई यांच्यापोटी शिंदखेड येथे शहाजी राजे यांचा जन्म 15 मार्च 1594 रोजी झाला. शहाजी राजांच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमाही असून तिच्यापोटी शहाजी यांचा जन्म झाला. बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहा शरीफ पिराला अहमदनगरजवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. पुढं सिंदखेड राजा येथील लघुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजे जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर 1605 विवाह झाला. यावेळी लखुजीराव आणि मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसजसे शहाजीराजे मोठे होत गेले तसतसे पराक्रम, राजकारण आणि मुत्सत्तेगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरली गेली. अहमदनगरच्या निजामशाहीत मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स. 1577 सहकुटुंब सिंदखेड येथे लखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरी झाले होते. तदनंतर शहाजींचे पिता मालोजीराजे आणि लखुजीराव जाधव यांची नोकरी सोडून 1599 अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली होती. बघूया जे आशिया खंडातलं सर्वोत्तम आणि सर्वोच्च असं जे भातोडीचं युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये शहाजीराजांनी पहिला गनिमिका वापरला. बघूया त्या युद्धाचा सविस्तर प्रसंग. मुघल शहेनशहा औरंगजेब याने 1624 लष्करखानाला 1,25,000 सैन्याचं रवाना केलं. 1,25,000 सैन्याचं मात्र रवाना केलं. सोबत आदिलशहा 80,000 सैन्य घेऊन निघाला. शहाजीराजांकडं 20,000 सैन्य होतं. त्यातील 10,000 अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवलं होतं आणि 10,000 त्यांनी स्वतःकडं ठेवलं. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडे येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला अशी तडे पडले की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वी छावणीची वाताहत झाली. तेव्हा अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले आणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमलं. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी राजे धारातीर्थी पडले आणि भातवडी हे गाव मात्र अहमदनगरपासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे. निजामशाहीची अखेर नंतर निजामशाही वजीर फतेह खान जहान खानाने निजामाला मारलं. शहाजीराजांना निजामशाहीसाठी मिळवले आणि शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषांना ठार करवलं. उद्देश असा का निजामशाहीला वारस राहणार नाही. तेव्हा शहाजीराजांनी निजामाच्या नात्याचे छोट्या मूर्तजाला गादीवर बसून स्वतः कारभार हाती घेतला. जणू स्वतःवरच छत्रधारण केलं. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली.
त्यांचा हा स्वतंत्र राजकीय कारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. त्यांनी मुर्तजाच्या आईला त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती. दिल्लीचा बादशाह शहाजहाने 48,000 सैन्य निजामशाही आदिलशाही संपवण्यासाठी पाठवलं. तेव्हा घाबरून आदिलशाह शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणं शक्य नव्हतं, तरी शहाजीराजाने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोट्या मुर्तजा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. आणि या तहाअंतर्गत मुर्तजा शहाजहानकडे सुरक्षित राहील, शहाजी आदिलशाहीला मिळेल. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगलोरची जहागिरी दिली. बंगलोर विजयनगरचं साम्राज्य जे एक जहागीरदार केंपेगौडा एक यांच्याद्वारे 1537 स्थापित केले गेले होते. त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याला 1638 त्यांच्या उपसेनापती शहाजी भोसले यांच्यासोबत रणदुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली एक बडी आदिलशाही बिजापूर सेनाद्वारे बंगलोरवर कब्जा केला गेला होता. यांनी केंपेगौडा 3 यांना पराजित केले होते आणि बंगलोरचे शहाजी यांना जहागीरच्या स्वरूपात बहाल केली गेली होती. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता, तोही त्यांच्याकडेच ठेवला. शहाजीराजांना बंगलोरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजांनी त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरवलं. शहाजी मुळातच उत्तम प्रशासक पराक्रमी योद्धे होते. त्यांनी दक्षिणेतील राज्यांवरती विजय म्हणून दक्षिणेला आदिलशाहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजांना शिक्षा किंवा देहदंड न करता त्यांना मांडलिक्त केलं. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजीराजांच्या मदतीला आले. हिंदवी स्वराज्य नेमकं कशाप्रकारे नेमकं निर्माण करण्याचं शहाजीराजांच्या डोक्यात होतं. शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागीरवर स्वतंत्र कारभार चालवण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीराजांबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बलालात्रय, कान्होजी देनाईक आणि सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात पाठवले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्रा ही शहाजीराजांनी शिवरायांना दिली. शिवाजींच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांचं फूस आहे या संशयाने आदिलशाहने मुख्य वजीर वना नवाब मुस्तफ खान याने बाजी घोरपडा, मंबाजी भोसला, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फता खान आजम खान यांच्या सहाय्याने शहाजीराजांना दगा करून कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केलं. साकळदंडांनी बांधून भर विजयापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर केलं. तो दिवस होता 25 जुलै इसवीसन 1648. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणे राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवलं. स्वतः आपण आणि आपले पिता शहाजीराजे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असं त्यांनी लिहिलं. आणि या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या अखेरीची मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मदाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि शहाजीराजांची दिनांक 16 मे इसवीसन 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा अफजल खानच्या दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजांनी 17,000 फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती. आणि शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही या सर्व सत्ताधीशांकडे काम केलं. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे 1625 ते 1628 आदिलशाही, 1628-1629 निजामशाही, 1630 ते 1633 मुघलशाही आणि 1633 ते 1636 निजामशाही आणि 1636 ते 1664 आदिलशाही. इसवीसन 1661 ते इसवीसन 1662 दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे आणि जिजाबाई समेत घालवला आणि आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध 5 म्हणजे 23 जानेवारी इसवीसन 1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एक पाय वृक्षवलीमध्ये पाय अडकला आणि ते खाली कोसळले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मात्र मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ इंकुजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली आणि समाधी शिमोग्याजवळ होदगिरी जिल्हा दावणगिरी कर्नाटक मात्र येथे बांधली. अशा प्रकारचा या महान योद्ध्याचा मात्र जीवनचरित्र
आणि त्यांच्या इतिहासावरती प्रकाश टाकण्याचं काम मी योगेशजी ठणगे मी तुम्हासमोर मात्र सादर केला इतिहास. आपण मात्र आपल्या ह्या हिंदवी स्वराज्य संकल्प अशा ह्या महान राजाचा इतिहास आपण ऐकाल अशी मी अपेक्षा करतो. आणि ह्या भागाला मात्र इथंच पूर्णविराम देतो. आपला इतिहास मात्र आपण वाचला पाहिजे आणि तो देखील प्रचार आणि प्रसार प्रसार प्रसारित केला पाहिजे. बस एवढीच मात्र तुम्हा चरणी वाटतं प्रार्थना करतो. शाजीराजे आपल्या कारकिर्दीत निजाम मुघल आणि आदिलशाही सत्ते सरदार म्हणून राहिले तर त्यांची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची ती. त्यांनी तसा दोनदा प्रयत्न केला पण त्यास यश आले नाही. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजीराजे महाराष्ट्र आणि वेंकुजीराजे तंजावर यांनी मात्र प्रत्यक्षात आणलं. अशा प्रकारचा हा या महान योद्ध्यांचा इतिहास मात्र आपणच प्रचारित आणि प्रसारित केला पाहिजे. जगभरातली लोक त्यांचा इतिहास मात्र जगभर प्रचारात आणि प्रसारित करतात तेव्हा आपण देखील आपल्या राजांचा इतिहास, आपल्या धर्माचा इतिहास, आपल्या ह्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राच्या धर्मासाठी नेमकं कोणकोणत्या महान योद्ध्यांनी काम केलं त्या योद्ध्यांचा इतिहास मात्र प्रकाशित करण्याचं कार्य मात्र केलं पाहिजे. आता मात्र बऱ्याच प्रमाणावरती मात्र प्रसार माध्यमे आले आहेत. व्हॉट्सअप असतील, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, ज्या ज्या पद्धतीचं असेल मात्र ज्या पद्धतीनं आपण आपले 10-15 फोटो पाठवतो त्याच पद्धतीनं मात्र एखादा का होईना मात्र ह्या योद्ध्यांचं देखील स्मरण केलं गेलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी मात्र जोपर्यंत मात्र आपण इतिहास वाचत नाही तोपर्यंत मात्र इतिहास घडू शकत नाही असं मात्र एक वाक्य आहे. त्याला अनुसरून मात्र आपण कार्य केलं पाहिजे. बस मात्र हा परिभाग मात्र इथेच समाप्त करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.